नर्मदे हर। नर्मदे हर 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 नर्मदे। श्री नर्मदा पुराण मराठी अनुवाद द्वारा आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन पुणे अंतर्गत हे अभिवाचन मी संदीप प्रकाश परांजपे जिलेरी घाट स्थित श्री कुशावर्तेश्वर महारुद्र महादेव मंदिर जिलेरी घाट जबलपुर येथे चातुर्मास मैयाच्या रूपेने करायला मिळतोय आणि त्यानिमित्ताने हे नर्मदा पुराण मराठी अनुवादचं अभिवाचन चालू आहे। आज 19वं पुष्प आहे आणि त्यात 6 अध्याय रोजच्यासारखे आपण घेतोय। नर्मदे हर तत्पूर्वी नर्मदा अष्टकाचा पाठ संवेद स्वरात करूया। सबिंदु सिंधु सुस्कल तरंग भंग रंजितम द्विशस्सु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीति आरि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवि नर्मदे त्वदंबुलि नदीन मीन दिव्य संप्रदायकम कलोमलोद बार हरि सर्वतीर्थ नायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पद पंकजं नमामि देवि नर्मदे महागभीर नीरपूर पाप दूत भूतल ध्वन समस्त पातकारि दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुंडु सूनु हरमदे त्वदीय पद पंकजं नमामि देवि नर्मदे गतं तथैव मे भयं त्वदंबु विक्षितं यद मृकुंडु सूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भव भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्षणीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत् कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरं देव देव राज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुनं ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्ति दायकं विरंचि विष्णु शंकर स्वकीय दाम वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवे पंडिते शते नटे दुरंत पाप ताप हारि सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे इदंतु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरंतरं नयान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेश दाम गौरव पुनर्भवान रानवे विलोकयन्ति रौरव त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर। अध्याय 109 सेनापुर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच तत्तो गच्छेन्मयि पाल चक्रतीर्थमनुत्तमं सेनापुरमिति ख्यातं सर्वपापक्षयकरं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा त्यानंतर सर्व पापनाशक सर्वोत्तम सेनापूर नावाने विख्यात चक्रतीर्थास जावे। तिथं देवादिदेव चक्रधारी विष्णू सेनापतीपदाच्या अभिषेकासाठी इंद्रादिदेवांसह महासेन स्वामी कार्तिकेयाला घेऊन दानवांच्या वधासाठी देवतांच्या विजयाकरता विधीपूर्वक भूदानाने श्रेष्ठ ब्राह्मणाला संतुष्ट करून शंख नगारा ताशे वीणा वेणू मृदुंग झल्लरीच्या मधुर ध्वनीत तिथं स्वामी कार्तिकेयांचे अभिषेकार्थ आगमन झाले। स्वामी कार्तिकेयांचा देवसेनापतीपदावर अभिषेकाचा समाचार ऐकून बलगर्भित
रुरु नावाचा भयंकर दानव अभिषेकात विघ्न निर्माण करण्यासाठी हत्ती घोडे रथ पायदळांसह दशरिशांना भरती करत तिथं आला. त्याने खरोखरच महायुद्ध केले. शक्ती तलवार पाश गदा शिंग तोमर टंकण भाला कर्णिक बाण नाराच बाण आणि व युद्धास उपयोगी वस्त्र वेश सहित तो युद्धस्थळी आला. त्यानंतर शत्रु समुदाय विनाशक श्री विष्णूंने निजधनुष्यातून सुटलेल्या बाणाच्या आघाताने पुष्कळ शत्रुबळ सेना क्षणात नष्ट केली व त्याला मारण्यासाठी चक्र सोडले. मधुदैत्याला मारणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या हातून सुटलेल्या तीक्ष्ण सुदर्शन चक्राने रुरुदैत्याचे शिर तक्षणी कापले. त्यावेळी षडानंद स्वामी कार्तिकेयाने अभिषेकात अचानक निर्माण झालेले विघ्न पाहून तिथे न थांबता महातप केले. लोकरक्षक श्री विष्णूंचे दैत्यविनाशाकरता सुटलेले सुदर्शन चक्र दानवाचे दोन तुकडे करून निर्मळ जलात पडले. तेव्हापासून विष्णुमूर्ती भगवान श्री विष्णूद्वारा सर्व पाप विनाशाकरता रचलेले ते तीर्थ चक्रतीर्थ नावाने प्रसिद्ध झाले. जो चक्रतीर्थावर स्नान करून श्री विष्णूंची पूजा करतो त्याला पुंडरीक यज्ञाचे फळ प्राप्त होते. जो त्या तीर्थावर स्नान करून सदाचारी शांत क्रोधरहित ब्राह्मणाची पूजा करतो तो करोडो दानांचे फल प्राप्त करतो. जो त्या तीर्थावर देहत्याग करतो तो मरणोत्तर जय आदी मंगल शब्दांसह विष्णू लोकात जातो. देव व गंधर्वाने पूजित होऊन तो तिथं यथेच्छ विहार करून पुनः इहलोकात येऊन उत्तम विशाल कुळात जन्म घेतो. हे आख्यान पुण्यदायी पापनाशक धनदायी व दुःखघातकही आहे. हे महाभाग्यशाली आता दुसरे चरित्र तू माझ्याकडून ऐक. हा स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 190 अध्याय इथं संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे अध्याय 110 धोतपाप तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच धोतपापं ततो गच्छेन् महापातकनाशनं समीपे चक्रतीर्थस्य विष्णुनाम निर्मितं पुरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजा त्यानंतर पूर्वी श्री विष्णूद्वारा रचित चक्रतीर्थ समीप महापापनाशक धोतपाप तीर्थास जावे. भयंकर दानवांचा विनाश झाल्यावर त्यातून उत्पन्न पापाच्या निवृत्तीकरता त्या तीर्थात क्रोधावर ताबा मिळवून श्री विष्णूंने दुष्कर मौन व्रतांचा आश्रय घेऊन देवदानवांना अशक्य महातप केले. तिथे ब्राह्मणांना स्नान घालून विविध दान देऊन तक्षणी पापातून मुक्त होऊन ते शुद्ध वैष्णवपद प्राप्त केले. या प्रकारे भयंकर पापाचरण केल्यास जो तिथे शुद्ध वृत्तीने जाऊन विधीपूर्वक स्नान व जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील धोतपाप तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 110 अध्याय इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे 111 अध्याय स्कंद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. ओम मार्कंडे उवाच नर्मदा दक्षिणे कूले तीर्थ परम शोभनम स्कंदेन निर्मितं पूर्व तप कृत्वा सुदारुणम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे बदले राजा त्यानंतर नर्मदेच्या दक्षिण तटावर पूर्वी स्कंदाने महातप करून निर्मिलेल्या परम सुंदर तीर्थास जावे. राजा युधिष्ठिराने सांगितले ब्राह्मण क्षेत्र श्री स्कंदाचे अजन्म चरित्र व तीर्थाच्या पुण्यविधीचे यथार्थ वर्णन करण्याची कृपा करावी. श्री मार्कंडेय बदले युधिष्ठिर पूर्वी देवादिदेव श्री शंकराने महातप केले. सर्व देवतांनी प्रार्थना केल्यावर त्यांनी भगवती पार्वतीशी विवाह केला. देवश्रेष्ठ देवतांचा कोणी सेनापती नाही. देव इंद्रदेवांसहित देवगण भयंकर दानवांनी पराजित होता. ज्याप्रमाणे चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही आणि सूर्याशिवाय दिवसही क्षणभर शोभून दिसत नाही त्याप्रमाणे नायकाविना सेना शोभून दिसत नाही. भगवान श्री महादेव हे जाणून त्रैलोक्यात प्रसिद्ध कोणी सेनापती आमच्यावर कृपा करून द्यावा. देवांची प्रार्थना ऐकून श्री शंकराने उमादेवीचे मनापासून कामभावनेने स्मरण केले. त्या कामभावनेने व्याप्त सर्वांग कामरू
जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी जगद्गुरु श्री शंकराने दिव्य शतवर्षांपर्यंत पार्वतीची अभिलाषा केली तेव्हा देवराज इंद्राने श्री शंकराला अति कामासक्त जाणून देवांच्या संमतीने अग्निदेवाला तिथे पाठवले. अग्निदेवाने श्री शंकरांना परम आनंदात असलेले पाहिले तेव्हा ते हाहाकार करत उठून उभे राहिले. त्यानंतर क्रोधाने महापार्वती जे शापित वचन बदली ते मी तुम्हाला सांगतो. ऐका महाराज, प्रथम सर्व देवांनी पुत्र जन्मासाठी मला याचना केली होती पण आता अग्नीला पाठवून त्यांनी आमचे रतिसुख निष्फळ केले आहे. त्यामुळे सर्व देव निसंशय पुत्रहीन होती. तेव्हा श्री शंकराने अग्निदेवाला सांगितले, तू माझे ओस धारण कर, लोकात जसे होते तसेच तू करण्यास योग्य आहेस. देवश्रेष्ठ, देवकार्याच्या सिद्धीसाठी तुला माझे तेज ग्रहण करायलाच हवे. त्रैलोक्यात या कार्यासाठी कोणी समर्थ नाही. अग्निदेव म्हणाले, आपले तेज धारण करण्यास मला शक्ती आहे का? आपले हे तेज चराचरासहित सारे त्रैलोक्य भस्मसात करेल. श्री शंकर बदले, अग्निदेव, जर उदरात स्थित बीजामुळे तुला त्रास झाला तर तू ते रोज गंगाजलात सो. असे सांगून उत्तम अमोघ तेज अग्नीच्या मुखात टाकून भगवान श्री शंकर अंतर्ज्ञान पावले. त्यानंतर जळत असलेले अग्निदेव गंगाजलात ते तेज टाकून स्वस्थानी गेले. नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगासुद्धा ते तेज सहन करू शकले नाही आणि ते तेज शर नावाच्या गवताच्या पेढीत त्वरित टाकून ती जशी आली तशी निघून गेली. त्यात उत्पन्न झालेले बालक पाहून इंद्रांसहित सर्व देवांनी तेव्हा दूध पाजण्यासाठी कृतिकाला पाठवले. हे बुद्धिमान, आपल्याजवळ आलेले पाहून स्कंद षणमुखी झाले व ताणलेले असल्यामुळे सहा मुखाने तिचे स्तनपान करू लागले. राजेंद्र, श्री ब्रह्मदेवाने या बालकाचे जातकर्म आदी संपूर्ण संस्कार वेदोक्त रीतीने केले, वेदोक्त विधीने केले. सहामुख असल्यामुळे षडानन, कृतिकामुळे पालन झाल्यामुळे कार्तिकेय, कुमार असल्यामुळे कुमार, गंगेच्या गर्भात निवास केल्यामुळे गंगागर्भ, अग्नीने धारण केल्यामुळे अग्निज असे नाव झाले. तसेच शरनामाच्या गवतातून जन्मल्यामुळे शरजन्मा हेही नाव झाले. अशा प्रकारे कुमार जन्मता पठन न करताच वेदाचे अनेक शास्त्रांचे जाणकार होते. त्यांनी महातप केले. हे भरत पुरुषोत्तम राजा, सर्व देवारण्यात नद्यांमध्ये पृथ्वीवर समुद्र आदी जितकी तीर्थे आहेत त्या सर्व तीर्थात भ्रमण करत कुमार श्री नर्मदा तटावर आले. तिथे दक्षिण तटावर त्यांनी उग्र तप केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद विहित जपयोग मंत्रांचा रात्रंदिवस जप तसेच श्री शंकरांचे ध्यान करत त्यांच्या शरीरातील धमण्या शुद्ध व संतत झाल्या. हजार वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान शंकर उमेसह तिथे येऊन बदले. हे प्रिय, मी तुला वर द्यायला आलो आहे. ही गौरी तुझी माता, मी तुझा पिता आहे. त्रैलोक्यात दुर्लभ व तुला यथेष्ट वर मा. षडाननाने सांगितले, श्री महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर उमादेवीसहित हे शिवशंकर मी हा वर मागतो की माता पिता सोडून अन्य कोणतीही माझी गती नसावी अशी मला बुद्धी व्हावी. पुत्राच्या मुखाद्वारे निघालेले शुभवचन ऐकल्यावर तसेच व्हावे असे आशीर्वचनानंतर स्नेह व प्रेमाने आलिंगन देऊन त्याचे मस्तक व ग्रहण करून श्री शंकर कुमाराला बदले. प्रियवत्स, तू देवतांचा सदैव अक्षय अविकारी सेनापती होशील. शक्ती धारण करण्याला तुला संग्रामात दिव्यरूपधारी मयूर वाहनाच्या रूपात दिला आहे. तू सुरासूर आदीवर जय प्राप्त कर. असे सांगून श्री भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर गेले. भगवान श्री शंकर तिथून निघून गेल्यावर मयूरवाहन श्री स्कंदाने श्री शंकरांची स्थापना केली व ते देवांजवळ आले. तेव्हापासून ते स्थान स्कंदतीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. हे तीर्थ सर्व पापहरण करणारे पुण्यप्रद व पृथ्वीवर दुर्लभ असे आहे. हे राजा, त्यात या तीर्थात जो भक्तीने स्नान करून श्री शंकराची पूजा करतो, गंधफुले वाहून अभिषेक करतो, त्याला यज्ञाचे फळ प्राप्त होते. जो त्या तीर्थात स्नान करून तिळमिश्रित जलाने पितृदेवतांचे पूजन करतो त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. हे भरतवंशोत्पन्न राजा, विधियुक्त पिंडदानाने 12 वर्षपर्यंत निःसंशय पितर तृप्त होतात. राजेंद्र, तिथे जे शुभ व अशुभ कर्म केले जाते ते सर्व यलोक उपरलोकात अक्षय होते. हे शास्त्रानुसार तिथे देहत्याग करतो तो शिवधामात जातो. तिथे देवगंधर्वाने पूजित होऊन 1 कल्पापर्यंत निवास करून या भारतवर्षात निर्मळ कुलात जन्म घेतो. तो
वेदवेदांगाचा तत्वांचा जाणकार सर्व रोगरहित होऊन पुत्रपौत्रांनी युक्त शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. राजेंद्र हा स्कंद तीर्थाचा महिमा मी तुम्हाला कथन केला. हे तीर्थ धन यश व आयुष्य देणारे सर्व दुःख उत्तम विनाशक आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील स्कंद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 111 अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे अध्याय 112 अंगिरस तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छे तु राजेन्द्र तीर्थमंगिरस्य तु उत्तरे नर्मदाकूले सर्व पाप विनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणले, राजेंद्र त्यानंतर नर्मदेच्या उत्तर तटावर सर्व पाप विनाश अंगिरस तीर्थास जावे. पूर्वी वेदपारंगत ब्राह्मण अंगिरा होते. त्यांनी युगादी पुत्रप्राप्तीसाठी महातप केले. नित्य तीन वेळा स्नान करणारे सनातन देव श्री शंकरांच्या मंत्रांचा जप करत कृच्छ चंद्रायण आदी व्रतांनी ते शंकर महादेवांचे पूजन करत होते. अशा प्रकारे 12 वर्ष पूर्ण झाल्यावर परमेश्वर त्यांच्यावर खुश झाले. त्यांनी त्या ब्राह्मण अंगिरसाला पुत्रवरास अनुकूल केले. अंगिरसाने पुत्रवानात श्रेष्ठ वेदविद्या व व्रतास पारंगत सर्व शास्त्रात निपुण सर्व देवतांचे मंत्री सर्व लोकात पूजित ब्रह्मलक्ष्मीचे सदा निवासभूत अधिकारी श्री शंकराला पुत्राचा वर मागितला. श्री शंकर बदले, हे प्रिय श्रेष्ठ, तू जशा पुत्राची अभिलाषा करतोस तसा सर्व विद्यांमध्ये कुशल पुत्र तुला निस्संदेह प्राप्त होईल असे म्हणून शंकर निघून गेले. यावराने अंगिराच्या इच्छे अनुरूप वेदवेदांग पारंगत बृहस्पती पुत्र उत्पन्न झाला. पुत्र झाल्यावर अंगिराने तिथं श्री शंकराची स्थापना केली. त्यानंतर प्रसन्न चित्ताने ते उत्तर पर्वतावर निघून गेले. त्या अंगिरस तीर्थावर जो स्नान करून शंकराचे पूजन करतो तो सर्व पापरहित होऊन शिवलोकास जातो. निपुत्रिक पुत्र व निर्धन धन प्राप्त करतो. जो मानव ज्याची इच्छा करतो ते त्याला प्राप्त होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अंगिरस तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 112 अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 113 कोटितीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे उवाच. ततो गच्छे तु राजेन्द्र कोटितीर्थमनुत्तमम ऋषिकोटिगता तत्र परा सिद्धिमुपागता. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणले, राजेंद्र त्यानंतर उत्तम कोटी तीर्थास जावे. जिथे जाऊन करोड ऋषी उत्तम स्थिती प्राप्त करून आले तिथे स्नान करून सुचिर्भूत होऊन ब्राह्मणाला भोजन द्यावे. तेथे एका ब्राह्मणाला भोजन देणारा करोडो ब्राह्मण भोजन संपन्न करतो. या तीर्थावर जो स्नान करून पितृदेवतांचे पूजन करतो, श्री शंकर महादेवांचे पूजन करतो, त्याला वाजपेय फल प्राप्त होते. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटितीर्थ महात्म्य नामक वर्णन नावाचा 113 अध्यायाचे संपूर्ण झालेला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 114 अयोनी संभव तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे उवाच. ततो गच्छे तु राजेन्द्र तीर्थ परमशोभनम अयोनिज महापुण्यम सर्व पाप प्रणाशनम. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणले, राजेंद्र त्यानंतर अत्युत्तम सर्व पापनाश पुण्यदायी अयोनिज तीर्थास जावे. त्या तीर्थात स्नान करून परमेश्वराची पूजा करावी. पितृदेवतांचे पूजन केल्यास मानव सर्व पापातून मुक्त होतो. या तीर्थात जो पुरुष विधीपूर्वक देहत्याग करतो, हे महाराज, तो कधी योनिद्वार पाहत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अयोनिज संभव तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 114 अध्याय इथे संपूर्ण झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 115 अंगारक तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन् महाराज तीर्थम अंगारकम परम रूपदम सर्वलोकानां विश्रुतम नर्मदा तटे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वर्णले, हे महाराज, त्यानंतर
नर्मदा तटावर विष्णु सर्व लोकांना रूप देणाऱ्या उत्तम अंगिरस तीर्थावर जावे. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. आज 19वं पुष्प नर्मदा पुराण मराठी अनुवाद आदरणीय शोभा वामन जोशी प्रसाद प्रकाशन पुणे अंतर्गत हे अभिवाचनाचं 19वं पुष्प श्री नर्मदा मैयाला आज अर्पण झालेलं आहे आणि 114 अध्यायापर्यंत आज झालेलं आहे. आज आपण दरवेळेसप्रमाणे 6 तीर्थ बघितली. सेनापूर चक्रतीर्थ महात्म्य वर्णन, त्याच्यानंतर धोतपाप तीर्थ महात्म्य वर्णन, स्कंद तीर्थ महात्म्य वर्णन, अंगिरस तीर्थ महात्म्य वर्णन, कोटी तीर्थ महात्म्य वर्णन आणि अयोनी संभव तीर्थ महात्म्य वर्णन. याशी 6 तीर्थ आज आपण बघितलेली आहे. आणि स्कंद तीर्थाचं सांगायचं म्हणजे स्कंद तीर्थ म्हणजे कार्तिकेय जन्मले तिथे आणि कार्तिकेयांनी तिथे त्यांना सेनापतीपद प्राप्त झालं. अशी 6 तीर्थ आपण बघितली आहे. आता पुढली 6 तीर्थ पुढल्या 20व्या पुष्पाच्या रूपात उद्या संपन्न होती. नर्मदे हर आपण पुराण अभिवाचन संपूर्ण करण्याअगोदर मैयाला मानस आरती आपण करतो. मैया इथे साक्षात आहेच जबलपूरच्या जिलेरी घाटावर स्थित. उषावर्तेश्वर रुद्र महादेव मंदिरात हे अभिवाचन संपन्न झालं. मैयाची मानसिक आरती. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई कृपाळू भक्तांशी तू होशी म्हणुनी रमती तटाशी परिक्रमावाशी तुझ पाशी मैया माझी काशी घेता नामाशी पाप्यांच्या जळतील कोटी राशी कैक पाप्यांशी गंगे निरमळ बनवित जाई. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई वाहन मगरी वरी फिरुनी बरी सांभाळीशीश्वरी बालक स्वय तू करी क्षम्य करी चुकलो मी किती जरी मजलारी दई दरी अपराधा घालून सारे पदरी वरद हस्तशिरी तू माझ्या सदैव धरुणी राई. जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई. जय रे वामाई जय रे वामाई जय रे वामाई पापत पावन तू सरिता मैकलसुता नामातच सुंदरता नर्मदे अरमणता प्रसन्नता लाभे भाविक चेता नेऊनी पैलतटा
शत्रुगण मुक्त करी तु आता प्रगति चावाटा खुल्या करी आज तु आंबा बाई जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई करिता प्रदक्षिणा तव चरणा बदल गड़त से जीवना अनुभव सकल जना प्रचिति कुणा वाड़विषी सदगुणा ऐसे कैक जना प्रेमे तू बांधिले अपुले ऋणा बाकी तो तुझी करुणा बंधु तुझा शंकर सुत तव पाई जय रे वामाई सुखदाई पापनाशिनी आई जय रे वामाई जय रे वामाई जय रे वामाई नर्मदा मैया की जय नर्मदे हर 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 नर्मदे वैभव जोशी श्री वैभव जोशी नागपुर येथील नवयुवक परिक्रमा करता थे आणि चातुर्मासी करता थे त्यांच्या नवयुवा लेखणीतून सादर झालेलो हे नर्मदा मैयाची ही आरती मराठी पुराण म्हणून मराठी आरती आज आपण मैयाला अर्पण केलेली आहे नर्मदे हर उद्या 20वं पुष्प साध मैयाला अर्पण करूया तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर।